नमस्कार, मी वृषाली भमरे, माझं गाव माझी बातमी या आय न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. आता आपण पाहणार आहोत गावागावातील महत्त्वाच्या बातम्या. सटाणा शहरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोन कॅमेराने नजर ठेवली जाणार आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीवर सटाणा पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे. असाच प्रयोग तालुक्यात ठिकठिकाणी राबवला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे विनाकारण दुचाकी व चारचाकीवरून फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात येत असून संचारबंदी समाप्त झाल्यावरच वाहनधारकांना वाहने दिली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. त्यात एकाचा मृत्यूही झाला. गेल्या 2 दिवसांपासून सटाणा शहरातील भुतेकर गल्लीत मालेगाव येथील 2 व्यक्ती राहण्यास आले होते. खोकलण्याच्या आवाजाने परिसरात घबराट निर्माण झाली होती. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात नेऊन होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. मात्र ज्या ठिकाणी ते राहत होते त्या घरात शौचालय नव्हते, त्यांचा वावर बाहेर राहील, यामुळे पोलीस व स्थानिकांनी त्यांना मालेगावला परत पाठवले. संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने पालिकेचे आरोग्य सभापती व प्रभागाचे नगरसेवक दीपक पाकळे, नगरसेविका सुवर्णा नंदाळे, निलेश पाकळे, दीपक जापानी यांनी गुरुवारी रात्री मटण मार्केटला कुलूप लावून मटण मार्केटकडे जाणारे सर्व रस्ते दगड व बॅरिकेडच्या सहाय्याने खबरदारीसाठी बंद केले. ज्या घरी या 2 व्यक्तींनी आश्रय घेतला होता त्या घरावर पालिकेमार्फत रोज फवारणी केली जात असल्याचे आरोग्य सभापतींनी सांगितले. मालेगावहून 2 पेशंट आले होते, ते काल आम्ही मालेगाव रवाना केले आणि माझ्या प्रभागात पूर्णपणे मटण मार्केट व पूर्ण नाकाबंदी केलेली आहे. पूर्णपणे पॅक मी आरोग्य सभापती ह्या नात्याने लोकांना सांगतो की प्रत्येकाने ज्याची त्याची काळजी घ्यावी. लॉकडाऊन व संचारबंदीचा गैरफायदा काही माणसांबरोबर मोकाट जनावरही घेऊ लागले आहेत. सटाणा बस स्थानकाजवळ सुनाट रस्त्याचा फायदा घेऊन 2 मोकाट टोळू एकमेकांमध्ये भिडले. सुमारे तासभर त्यांच्यातील झुंज सुरू होती. त्यात अनेक मोटरसायकली व पानटपरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुरळक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवरही या जनावरांकडून ढोसा मारण्याचा प्रयत्न झाला. पालिकेचे आरोग्य सुपरवायझर किशोर बाबा सोनवणे यांनी पालिकेचे ट्रॅक्टर बोलावून 2 मोकाट जनावरांमध्ये सुरू असलेली झुंज कर्मचाऱ्यांमार्फत सोडवून घेतली. या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या धाकामुळे महिलांना भाजीपाला घ्यायला जाणे शक्य होत नाही. तसेच भाजीपाला बाजार बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेता नोकरी व व्यवसाय करणारे ब्राह्मण गावचे तरुण प्रमोद खरे, प्रशांत वाघ, चैतन्य अहिरे यांनी आपल्या शेतातील सर्व भाजीपाला स्वतः तोडून स्वच्छ धुवून 10 भाजीपाला एकत्र करून जम्बो पॅक तयार केला आहे. त्यात कांद्याचाही समावेश आहे. हा भाजीपाला 200 रुपयात नागरिकांना घरपोच उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे घराबाहेर न पडणाऱ्यांची सोय झाली आहे. सैनिक दत्तात्रय गोजू चौहान सेवा समितीच्या वतीने श्री मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी व कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन चौहान कुटुंबियांनी केले होते. चौहान कुटुंबियांच्या आव्हानाला शहर व तालुका वासियांनी साथ देऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्तदान शिबिरात जमा झालेल्या सर्व रक्ताच्या बाटल्या गरजूंपर्यंत थेट पोहोचवल्या जाणार असल्याचे सेवा समितीचे दिलीप चव्हाण व चेतन चव्हाण यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने सटाणा शहरात 2 ठिकाणी शिवभोजनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गरिबांना 5 रुपयात जेवण मिळू लागले आहे. याचा फायदा काही मध्यमवर्गीय घेताना दिसत आहेत. भोजनालयाच्या बाहेरच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. थुंकीसारखे किळसवाणी प्रकारही नागरिकांकडून सर्रास होत आहेत. यामुळे शिवभोजनालय चालकांचीही डोकेदुखी वाढली आहे. तरीही नागरिकांनी शासनाने व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. गरजू लाभार्थींना प्रथमतः शिवभोजनाचा लाभ घेऊ द्यावा असे आवाहन भोजनालय चालकांमार्फत करण्यात आले आहे.
याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.